हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गणित व बुद्धिमत्तेचा सिलेबस तुमचा कधी कंप्लीट होईल या संदर्भात मित्रांनो तुम्हाला या संदर्भात तुम्हाला माहिती मिळेल, ठीक आहे। बघा मित्रांनो, आतापर्यंत आपलं गणिताचा मित्रांनो 50% सिलेबस कंप्लीट झाला। मित्रांनो किती 50% कंप्लीट झाला आहे, यामध्ये किती मित्रांनो 8 टॉपिक तुमचे कंप्लीट झाले आहे। 8 टॉपिक कंप्लीट झाले आहे, म्हणजेच उद्या एक लेक्चर येईन। कोणतं बोट व प्रवाह व्हिडिओ शूट करू नये मित्रांनो, तो फक्त अपलोड करायचा आहे, तो उद्या अपलोड होऊन जाईल, ठीक आहे मित्रांनो, उद्या सकाळी। आणि प्लस मित्रांनो 40% टॉपिक मित्रांनो यामध्ये पण 10 लेक्चर आहे मित्रांनो, सॉरी 10 टॉपिक आहे, 10 टॉपिक आहे। हे टॉपिक मित्रांनो 10 टॉपिक लगेच चालू होईल, ठीक आहे। हे 8 टॉपिक आता झालेले आहे मित्रांनो, यामध्ये या 10-8 टॉपिकमधून आपला 50% सिलेबस कंप्लीट झाला आहे। हे जवळपास 10 टॉपिक आहे, त्यावर ते 10 टॉपिक झाल्यानंतर तुमचा आणखी 40% सिलेबस कंप्लीट होईल, ठीक आहे। असा एकूण मित्रांनो 90% सिलेबस कंप्लीट होईल। यानंतर मित्रांनो 90% सिलेबस पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मग बुद्धिमत्ता मित्रांनो हातामध्ये घेऊ, ठीक आहे। बुद्धिमत्तेचा आतापर्यंत आपला सिलेबस किती झाला कंप्लीट बुद्धिमत्ता मित्रांनो, याच्यामध्ये मित्रांनो 20% सिलेबस कंप्लीट झाला आहे। किती? 20% सिलेबस कंप्लीट झाला आहे मित्रांनो। यामध्ये आपण 13 लेक्चर घेतले, ठीक आहे, 13 लेक्चर घेतले आणि टॉपिक किती झाले इथे 4 टॉपिक, ठीक आहे। 4 टॉपिक कंप्लीट झाले इथे आणि 20% सिलेबस इथे कंप्लीट झाला मित्रांनो। इथे 50% कंप्लीट सिलेबस झाला गणितामध्ये, ठीक आहे। 20% सिलेबस इथे 13 लेक्चर होऊन आणि 13 लेक्चरमध्ये आपण 4 टॉपिक कंप्लीट केलेले आहे। याच 20% मित्रांनो आणखी मग हे एवढे 90% कंप्लीट झाल्यानंतर इथे पण 70% एवढा सिलेबस कंप्लीट राहिल शिल्लक राहिला मित्रांनो, तो पण सिलेबस कंप्लीट करण्यात येईल, ठीक आहे मित्रांनो। आणि हे इथले 10 टॉपिक मित्रांनो जवळपास एक सव्वा महिना किंवा 1.5 महिन्यामध्ये हे 10 टॉपिक कंप्लीट होऊन जाईल। जवळपास 50 लेक्चर इथे येऊन जाईल, ठीक आहे। इथे किती लेक्चर झाले आतापर्यंत? 42 लेक्चर झाले, ठीक आहे। क्लास 42 क्लास इथे कंप्लीट झाले मित्रांनो, प्लस या 10 टॉपिक म्हणून जवळपास 50 क्लास येईल इथे। असे एकूण किती झाले? 40 आणि 50, 90 क्लास झाले। आणखी जवळपास 20 ते 30 क्लास कशावर येईल? जे 10% सिलेबस राहिला होता ना त्याच्यावर, जे असा 10% सिलेबस शिल्लक राहील मित्रांनो तो सध्याचा या 20-30 लेक्चरमध्ये, ज्यावर फार रेअरली म्हणजे खूप खूप कमी प्रश्न विचारले, असा 10 ते 20 लेक्चर ज्यामध्ये जवळपास 10-10 आसपास टॉपिक येईल, तो सर्वात शेवटी घेण्यामध्ये येईल, ठीक। कधी शेवटी? हा सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर, बुद्धिमत्तेचा कंप्लीट झाल्यानंतर, ठीक आहे मित्रांनो। इथे पण मित्रांनो आधी 20% कंप्लीट केलं मित्रांनो, यानंतर 70% कंप्लीट होईल। या 70%मध्ये इथे 90% होईल कंप्लीट आणि इथे 90% होईल आधी कंप्लीट, ठीक आहे। हे 90% लवकर करण्यात येईल मित्रांनो। हे 90% झाल्यानंतर जो शेवटचा 10% सिलेबस इथला राहील मित्रांनो आणि इथला 10% सिलेबस राहील मित्रांनो, ठीक आहे। हा जो 10% सिलेबस मित्रांनो सर्वात शेवटी करेल आणि हा पण सर्वात शेवटी करेल, ठीक आहे। या 10%मध्ये जवळपास 7-8 लेक्चर किंवा 10 आसपास टॉपिक 10 आसपास टॉपिक येईल आणि लेक्चर किती? 20-30 लेक्चर येईल। इथे पण जवळपास 7-8 टॉपिक आणि 20-30 लेक्चर येईल, ठीक आहे। बट मित्रांनो या 10% सर्वात शेवटच्या 10%वर खूप 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 कमी प्रश्न येते, ठीक आहे। त्यामुळे याला आपण ह्या 10%ला सर्वात शेवटी घेऊ, ओके। या गोष्टी कळत आहे? कोणकोणते टॉपिक झाले मित्रांनो गणिताचे ते सांगतो आणि बुद्धिमत्तेचे कोणकोणते टॉपिक झाले मित्रांनो ते सांगतो। बघा, ओके, कोणकोणते झाले? एक आहे शेकडेवारी घेतली मित्रांनो इथे आपण, त्यानंतर दुसरं टॉपिक आपण कोणतं घेतलं? पदावली किंवा कंचभागुभेव, पदावली किंवा कंचभागुभेव, त्यालाच काय जाणं? व्ही बॉडमॉस, बॉडमॉस, ठीक आहे, व्ही बॉडमॉस म्हणतात, ते घेतलं। त्यानंतर कोणतं घेतलं होतं आपण? सरासरी लसावी मसावी, सरासरी घेतलं, त्यानंतर लसावी मसावी, ठीक आहे। एकदा सांगून देतो तुम्हाला कोणकोणते टॉपिक आपले कंप्लीट झाले ते सांगत आहो, ठीक आहे। लसावी मसावी हे पण चॅप्टर आपण कंप्लीट केलं, मसावी, ठीक आहे। मग त्यानंतर रेल्वेवाले काळकाम वेगवेगळे अंतरवाले आपण कंप्लीट केले होते। 5 नंबर कोणतं? वेग वेळ अंतर म्हणा किंवा रेल्वे म्हणा, ठीक आहे। हे दोन्ही मित्रांनो एकच आहे, रेल्वेज म्हणजे रेल्वे आणि वेगवेगळे अंतर एकच आहे, ठीक आहे।
त्यानंतर 6 नंबर मित्रांनो काळकाम वेग, काळकाम वेग 7 नंबर आणि 8 नंबर मित्रांनो इथे नळ व टाकी दिसत आहे का तुम्हाला 8 नंबर वगैरे ठीक आहे, नळ व टाकी हे पण केलं आणि बोट व प्रवाह, बोट व प्रवाह ठीक आहे। हा हे बोट व प्रवाह मित्रांनो लेक्चर शूट होणार आहे, एडिटिंग वगैरे सगळं होणार आहे मित्रांनो, फक्त अपलोड करायचं, अपलोड तुम्हाला उद्या मिळून जाईल बोट व प्रवाह ठीक आहे। इथपर्यंत मित्रांनो आपले एकूण 42 लेक्चर कंप्लीट झाले आहे ठीक आहे, 42 लेक्चर झाले इथपर्यंत लिहिले ते 42 लेक्चर आणि टॉपिक किती कंप्लीट झाला मित्रांनो 50% आपला पूर्ण गणित कंप्लीट झाला आहे। आता इथे 40% मध्ये काय काय, 40% मध्ये 40% टॉपिक मित्रांनो आता मंगळवारपासून आपले हे समोरचे टॉपिक चालू होईल, कोणकोणते आधी प्रॉफिट अँड लॉस घेऊ, कोणतं किती झाले 8, 9 नंबरचे टॉपिक राहील मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा, नफा तोटा घेऊ ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो 10 नंबर नफा तोटा झाल्यानंतर लगेच सूट व कमिशन, सूट व कमिशन यामध्ये मित्रांनो दलाली पण असते पण ते आपल्याला विचारत नाही, तरीही मित्रांनो याचे काही टाईप्स वगैरे आपण जवळपास किंवा मग एक सरळ लेक्चर दलालीवर एखादी लेक्चर आपण घेऊन घेऊ ठीक आहे। मग मित्रांनो तुमचं 11 नंबर टॉपिक आहे सरळ व्याज, सरळ व्याज नंतर 12 नंबर टॉपिक येईल चक्रवाढ व्याज ठीक आहे। त्यानंतर 13 नंबर टॉपिक तुमचं सरळ व्याज प्लस चक्रवाढ व्याज दोन्ही मिक्स येईल ठीक आहे, सरळ व्याज प्लस चक्रवाढ व्याज म्हणजे याच्यामध्ये फक्त सरळ व्याज येईल तुमच्यासाठी, याच्यामध्ये फक्त चक्रवाढ व्याज येईल। तर ह्या 13 नंबरच्या टॉपिकमध्ये 13 नंबरच्या चॅप्टरमध्ये मित्रांनो सरळ व्याज आणि चक्रवाढ दोन्हींचे मिक्स क्वेश्चन आहे, म्हणजे एकाच क्वेश्चनमध्ये तुम्हाला सरळ व्याज पण दिसेल आणि चक्रवाढ व्याज पण दिसेल ठीक आहे। त्यानंतर मला वाटतं गुणोत्तर प्रमाण आहे का, गुणोत्तर व प्रमाण नंतर भागीदारी 14 नंतर 14 मित्रांनो गुणोत्तर व प्रमाण ठीक आहे, आणखी कोणकोणते मग भागीदारी घेऊन घेऊ, भागीदारी आहे, भागीदारी नंतर 16 नंबर मित्रांनो भागीदारी झाल्यानंतर ठीक आहे सरासरी घेतली ना, घेतलं सरासरी, त्यानंतर कोणता आहे मित्रांनो ठीक क्षेत्रफळ आणि घनफळ घेऊन घेऊ, क्षेत्रफळ 16, 17 नंबर घनफळ, घनफळ आहे। आणखी मग कोणकोणते आहे मित्रांनो ठीक आहे, मांडणी व प्रमाण जमलं तर आपण गणितामध्ये घेऊ, त्या नाही तर मग ते चॅप्टर आहे बुद्धिमध्ये, बुद्धिमध्येमध्ये पण आहे ते पण घेऊन घेऊ ठीक आहे मित्रांनो, या गोष्टी तुमच्या समजत आहे। तर मित्रांनो एवढे चॅप्टर आपण घेऊन इकडले चॅप्टर मित्रांनो 8 चॅप्टर आपले झालेले आहे, 8 चॅप्टर झालेले आहे, त्या 8 चॅप्टर मिळून आपले 42 लेक्चर आणि 50% सिलेबस कंप्लीट झाला गणिताचा ठीक आहे। यानंतर मित्रांनो राहिलेले किती 9 पासून 17 पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 टॉपिक किंवा 9 चॅप्टर मित्रांनो इथे घेणार आहोत आणि या 9 चॅप्टर मिळून 40% सिलेबस तुमचा होऊन जाईल ठीक आहे। इथे 50% का मित्रांनो, कारण की बघा वेगवेगळं अंतर, काळकाम वेग, नळ व टाकी, बोट व प्रवाह यावर जास्त फोकस असते आणि त्यापेक्षा जास्त शेकडेवारी, त्यानंतर सरासरी हे पण यावर जास्त प्रश्न, यावर मित्रांनो एक्झाममध्ये जास्त प्रश्न येते, कशावर वेगवेगळं अंतर, काळकाम वेग, नळ व टाकी आणि बोट व प्रवाह ठीक आहे। आणि त्याच्यापेक्षा जास्त सर्वात जास्त तुमचं शेकडेवारीवर, शेकडेवारी जास्त होत आहे, शेकडेवारीवर खूप प्रश्न शेकडेवारीवर येते ठीक आहे। त्यामुळे आधी मी शेकडेवारी घेतलं आणि शेकडेवारी म्हणजे सर्वांचं बेस आहे मित्रांनो ठीक आहे, त्यामुळे आधी शेकडेवारी घेतलं। शेकडेवारी एक थोडं एक मोठं चॅप्टर आहे, सगळ्यांच्या बाबतीमध्ये सर्वात मोठं मला वाटतं शेकडेवारीच आहे करा ठीक आहे, हे शेकडेवारी आहे आणि हे 4 चॅप्टर आहे या ठिकाणी, म्हणून जास्त वेटेज याच्यावर आहे 50%, इकडे 40% वेटेज आहे, कारण की मित्रांनो याच्यामध्ये बघा हे छोटे छोटे क्षेत्रफळ घनफळ झालं, हे छोटे छोटे टॉपिक आहे काही, त्यानंतर हे एक्स्ट्रा टॉपिक पडते, एखादी लेक्चरमध्ये हे टॉपिक संपून जाते, त्यामुळे इकडे 40% वेटेज आलं ठीक आहे मित्रांनो। असा हा 50% आणि 40% एकूण 90% सिलेबस तो जो मित्रांनो जास्त इम्पॉर्टंट आहे तो घेतला जाईल आधी, त्यानंतर राहिलेला 10% ठीक आहे, 10% मित्रांनो आपण सर्वात शेवटी घेऊ कधी, हो 50% आणि 50% झालाच आहे हा 40% सिलेबस एवढा कंप्लीट झाल्यानंतर, जमलं तर बुद्धिमत्तेचे जे आपलं 20% सिलेबस कंप्लीट होणार ना त्याला 20%वरून मित्रांनो 90%वर नेऊ, त्यानंतर गणिताचे आपण 10% घेऊ ठीक आहे, नाहीतर मग
कमेंट कर मला म्हणजे हे एवढं झाल्यानंतर मला कमेंट करा का जर हा 10% कंप्लीट करायचा असेल तर हा 10% कंप्लीट करू। परंतु मित्रांनो या शेवटच्या 10% दिसत आहे का तुम्हाला? ठीक आहे, शेवटच्या 10% जास्त वास सिला किती जवळपास इथे पण 7 ते 8 किंवा 10 आसपास चॅप्टर आहे तुमचे टॉपिक आहे। ठीक आहे, टॉपिक आहे बट वेटेज कमी येते त्याच्यावर। 7-8 टॉपिक आहेत, तुम्हाला लेक्चर जवळपास 30 आसपास 30-35 लेक्चर येईल इथे। बट मित्रांनो त्या मानाने इथं विचारते किती 10% विचारते। ठीक आहे, सिलॅबस इथे मोठा आहे, वाचन जास्त आहे किंवा वाचन जास्त आहे बट मित्रांनो फक्त याच्यावर काम किती किंवा 10% विचारते। ठीक आहे, त्यामुळे मित्रांनो आपण याला सर्वात शेवटी घेऊ कधी बुद्धिमत्ता झाल्यानंतर। ओके, आणि एवढ्या मित्रांनो आता इथपर्यंत आपले झालंच आहे, हा एवढा सिलेबस झाल्यानंतर आपण काय करू बुद्धिमत्तेचे घेऊ। ठीक आहे, आता बुद्धिमत्तेचे नेमके झाले कोणते चॅप्टर मी ते सांगतो। ठीक आहे, एवढं मोडून घेऊ का, एक स्क्रीनशॉट काढून घ्या। ठीक आहे, मागच्या एका तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कोणतं मला वाटते सूट व कमिशन सर्वात शेवटी सांगितलं होतं ना, ते घेऊन घेऊ सोबत, कारण की नफा तोटा याला सोबत सूट व कमिशन आहे ना, त्यामुळे हे चॅप्टर आपण घेऊन घेऊ। ठीक आहे, आता मित्रांनो थोडं बुद्धिमत्तेबद्दल सांगतो का, बुद्धिमत्तेचे कोणकोणते चॅप्टर झाले मलाही आठवत नाही आता झाले कोणते तर। बघा मित्रांनो यानंतर बुद्धिमत्ता बघू, आता बघा बुद्धिमत्ता लिहिली इथे, बुद्धिमत्तेचे मित्रांनो आतापर्यंत आपले 20% कंप्लीट झाले, त्यापैकी आपले 4 चॅप्टर कोणकोणते घेतले मित्रांनो, पहिला वैवारी घेतला, ठीक आहे, त्यानंतर श्रेणी घेतला, श्रेणी म्हणजे कोणते, अंकमालिका आणि अक्षमालिका, अक्षर अंकमालिका आणि अक्षरमालिका। आणि एक शब्दवाली मालिका, ठीक आहे, शब्द मालिका। ठीक आहे मित्रांनो, हे झाले 2 चॅप्टर मित्रांनो, आणि तिसरा आणि चौथा चॅप्टर मित्रांनो कोणकोणते घेतलं होतं आपण, एक समान संबंध नावाचं, समान संबंध याच्यात पण बरेचसे क्वेश्चन विचारते, समान संबंध, आणि एक आहे वर्गीकरण। ठीक आहे, समान संबंध म्हणजे ॲनॉलॉजी की ॲनॉलॉजी टेस्ट, वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन। ठीक आहे, श्रेणी आणि वैवारी, ठीक आहे, हे चॅप्टर मित्रांनो घेतले। या चॅप्टरपैकी आपली लेक्चर किती झाली इथे, 13 लेक्चर झाले आणि 20% आपला कंप्लीट झाला मित्रांनो। ही 20% मित्रांनो कंप्लीट होऊन आहे आणि इकडला 50% कंप्लीट होऊन आहे। ठीक आहे, आता यानंतर परवा म्हणजे मंगळवारपासून काय चालू होईल का, हे 40%चं कंप्लीट करून घेऊ। 40% झाल्यानंतर इथले 20% प्लस 70% कंप्लीट करू। ठीक आहे, म्हणजे इथे पण 90% होऊन जाईल आणि इथे पण 90% होऊन जाईल। ओके, या गोष्टी ध्यानामध्ये जातात तुमच्या, ज्यामुळे तुमचा सिलेबस मित्रांनो कंप्लीट होऊन जाईल। आणि हां, आता सिलेबस नेमका कधी कंप्लीट होईल मित्रांनो, तर ते डिस्कस करू, हे मोडून घेतो। गणित आणि बुद्धिमत्ता, ठीक आहे, गणिताचे मित्रांनो 50% झाला आहे, कंप्लीट झाला आहे, राहिला किती सध्या 40%। हा 40% कधी होईल मित्रांनो, आता जवळपास याला लेक्चर किती येईल, 50 लेक्चर म्हणजे 1 ते 1.5 महिना ना, 6-7.5 महिना पकड, 1.5 महिना, आई राहू दे ना, राहू दे 1.5 महिना। इथे मित्रांनो 20% झाला आहे प्लस आता यानंतर 70% करू, कधी, हा 40% झाल्यानंतर हा 70% करू आपण। हा 70% किती वेळ लागेल जवळपास, तरी तर याला पण 1.5 महिने लागेल। ठीक आहे, 1.5 महिने, ठीक आहे मित्रांनो, इथे 1.5 महिने 3 मंथ मित्रांनो, जवळपास 3 मंथ लागेल। ओके, जवळपास मित्रांनो इथे 3 मंथ लागेल मित्रांनो तुम्हाला, कधी, आपला टोटल पूर्णाच्या पूर्ण 90% सिलेबस कंप्लीट व्हायला, इथला 90% आणि इथला 90%, ठीक आहे, 90% आणि इथला 90%, ठीक आहे, राहिलेला मित्रांनो शेवटचे 10% जे आहे ना, इथले 10%, इथले 10%, खूप 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 कमी वेटेज असते त्याच्यावर, वाचावं जास्त लागतं आणि येणारं कमी असतं। ठीक आहे, ते आपण कधी करू, हे याचे दोन्ही ह्याचे 90-90% किंवा 90-90% सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर ह्या 10%कडे वळू। ठीक आहे, या 2-10-10% टक्केकडं वळू आपण। ठीक आहे, ओके,
आणि हां मित्रांनो, तुम्हाला मित्रांनो सिलेक्शनसाठी प्रत्येक गोष्ट करावीच लागेल. ज्या ज्या गोष्टी सिलेक्शनसाठी गरजेच्या आहे मित्रांनो त्या गोष्टी तुम्हाला करावंच लागेल. ठीक आहे, मोटिवेशनचा विषय म्हटलं तर तुम्हाला मित्रांनो सिलेक्शनसाठी ज्या ज्या गोष्टी करा लागते त्या गोष्टी तुम्हाला करावंच लागेल. ओके, आशा करतो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक छोटासा लाईक करा. थँक्यू.